गत 4 दिवसांपासून नाशिक शहरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रचंड टंचाई जाणवत आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला आणि त्यांनी शहरातील महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र तेथे आंदोलनाची दखल घेणारे कोणीच नसल्याने आंदोलनकर्त्यांनी सातपूरच्या अन्न औषध प्रशासन कार्यालयावर धडक दिली. अखेर अन्न औषध प्रशासन कार्यालयात आंदोलनकर्त्यांचं खासदार भारती पवार देखील आल्यावर तेथील अधिकाऱ्यांनी तुमचे रुग्ण ज्या हॉस्पिटलला ऍडमिट असतील तेथे रविवारी इंजेक्शन मिळेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते मागे हटले. शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, परंतु रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या 4-5 दिवसांपासून रुग्णांचे नातेवाईक वनवन भटकत आहेत. प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरविण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात अनेक रुग्णालय आणि डॉक्टर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत. फक्त कायदेचे म्हटले तर फक्त पत्रकार आणि पोलीस प्रशिक्षक यांनी आम्हाला मदत केलेली इथं आणि आम्हाला इंजेक्शन मिळावे, बाकी काही नाही आणि बेडची सोय व्हावी. महेंद्र गायकवाड. इंजेक्शन गेल्या 8 दिवसापासून इथं लाईनीत उभं राहून मिळत नाही आहे, हे प्रशासनाने लक्षात घेण्यात यावं. दुसरी गोष्ट म्हणजे इतका मोठा काळा बाजार चालू आहे, 1200 इंजेक्शन हे 5000 10000 15000-20000 विकलं जात आहे. मोठ्यांना सगळ्यांना दिलं जात आहे, गोरगरिबांचे अन्याय होतोय. एक तर आज इथं यांनी 20 आणून द्यावं, पालकमंत्र्यांनी आणून द्यावं, कोणी आणून द्यावं, एक तर आम्हाला 20 द्यावं नाही तर प्रत्येक मेडिकलला MD शिवावर हे पोच करावं आणि सर्वसाधारण जनतेला या वेळ संकटातून दूर करावं. एक तर 20 द्या नाही तर MD शिवर द्या. बस, धन्यवाद. महेंद्र खैरनार.